महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी सभेला संबोधित केलं. अमरावती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक या सभेला उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ही सभा झाली. या सभेत बोलताना नेत्यांनी विरोधी पक्षावर टीकेची झोड उठवली. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे दिग्गज नेत्यांनी संबोधित करून बळवंत वानखडे यांना बहुमताने निवडून देण्याचं आवाहन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी आमदार यशोमती ठाकूर यांनी सभेत संबोधित केलं. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की याआधी अमरावतीत माझ्याकडून चूक झाली, ती चूक मला दुरुस्त करायची आहे. गेल्या निवडणुकीत मी आव्हान केलं आणि खासदारांना निवडून दिलं आणि 15 दिवसात त्या बदलल्या. ही चूक दुरुस्त करायची आहे. नागपूरमध्ये मतदानाची टक्केवारी पाहता त्यातून काही शिकायला पाहिजे असं शरद पवार म्हणाले. आज या ठिकाणी एक गोष्ट मला सांगण्यासाठी, मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली. 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला. आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेले 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक होणार कधी होणार नाही आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे. आणि ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाचा हिताचा विचार करणार अशा बळवंत वानखडे यांना मोठ्या मतांनीतून विजय करा हे सांगण्याच्यासाठी या ठिकाणी जा. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. आता या निवडणुकीचा पहिला टप्पा संपला आणि जे मतदान झालं ते चिंता करण्यासारखं आहे. नागपूर शहरामध्ये मतदानाची टक्केवारी 54% आणि तुम्ही जर बघितलं तर गडचिरोली तिच्या 70%, गडचिरोलीचा आदिवासी 70% मतदान करतो आणि नागपूरचा सुविधा माणूस 54% मतदान करतो. याचा अर्थ याच्यातून काही शिकलं पाहिजे. आम्हाला वानखेडे यांच्या निवडणुकीमध्ये 80% पुढं अमरावतीचं मतदान पाहिजे ते द्या ही अपेक्षा करतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उभे राहताच भगवे दुपट्टे शिवसैनिकांनी फडकावले. थापट्यांच्या खोट्यांची लंका जाळण्यासाठी आलोय. शिवसैनिक गद्दारांना साथ देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझं वर्णन संयमी म्हणून केल्यानंतर मी नेमकं बोलायचं काय हा माझ्यासमोर प्रश्न पडलाय. मी सभागृहात येताना मला कोणीतरी सहज सांगितलं की उद्या हनुमान जयंती आहे. यशोमती ताई मुहूर्त चांगला साधलाय कारण आज आम्ही इथे सगळे जे आलो आहोत ती थापाड्यांची कोटारड्यांची भ्रमाची लंका जाळण्यासाठी आलेलो आहोत. पण आजपर्यंत खूप झालं, खूप पाहिले यांची थेर. हा मतदारसंघ तसा मी असं म्हणेन, अभिमानाने म्हणेन की शिवसेनेचा. आणि शिवसेनेचा हा 5 वेळा मतदारसंघ जिंकल्यानंतर मला यशोमती ताई म्हणाल की साहेब तुम्ही इकडे लढण्याची गरज नाही, तिकडे जे काय आहे आम्हीच त्यांचा बंदोबस्त करतो. म्हटलं करा.
आणि मला खात्री आहे की या मतदारसंघातला प्रत्येक कट्टर शिवसैनिक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेमी, शिवसेनेचा प्रेमी मतदार हा कधीही गद्दाराला साथ देणार नाहीच आणि अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. कारण शिवसेना जे काही करते ते समोरून करते, मागून वार करणारी आमची औलाद नाहीये. समोरासमोर या, आम्ही छातीवरती वार झेलणारे आणि छातीवरती समोरून वार करणारे आहोत. आणि म्हणून मी आज मुद्दामून आलो की एक मोठी जाहीर सभा घ्यावी असं माझ्या मनात देखील होतं, पण संध्याकाळची सभा ही एवढा तर वेळापत्रक घट्ट झालंय की काही जमत नाहीये. आज संध्याकाळी तर मी वर्ध्याला सभेसाठी जातोय, काल बुलढाण्याची सभा झाली. पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये एक प्रचंड लाट दिसते, प्रचंड म्हणजे याचं वर्णनच करू शकत नाही. कदाचित अशी लाट ही आणीबाणीच्या नंतर आली असेल, तेव्हा तर आपण सगळे लहान होतो, पण त्याही पेक्षा मोठी लाट आज देशामध्ये उसळले हे सगळ्यांना जाणवते. आमदार यशोमती ठाकूर यांनी सभेत बोलताना राष्ट्रसंतांच्या ओव्यांचा दाखला दिला. काही लोकांनी आपला बाप बदलवला आहे, आम्ही अमरावती जिल्हा राखणार असा निर्धार आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. सत्तेसाठी हापावावे, वाटेल तैसे पाप करावे, जनशक्ती पायी तुडवावे, तेचे चाला चालणार नाही आता इथे, असं राष्ट्रसंत म्हणतात. सत्तेसाठी काही लोकांनी आपल्या बापाला तुडवलेलं आहे हे आपण बघतोय, काही लोकांनी आपला बाप बदललेला आहे, पण अमरावतीची ही संस्कृती आणि संस्कृती शहर आणि सांस्कृतिक जिल्हा आपण त्या ठिकाणी राखणार आहोत. महाविकास आघाडीचा वारे पंजा. संत ज्ञानेश्वर भवन येथील जाहीर सभेला चिक्कार गर्दी होती, सभागृह हाऊसफुल होते, नागरिक सभागृहात खाली बसले. आतील सभा बाहेरील नागरिकांना एकता बघता यावी यासाठी बाहेर 3 स्क्रीन लावण्यात आल्या. सभागृहाच्या बाहेर उपस्थितांना बसण्याची व्यवस्था केली होती. या सभेने काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांनी आता प्रचारात प्रचंड आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.